जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असणारे 1300 लोकसंख्येचे डोमेगाव हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याला कारणही तसंच आहे. गावातील महिलांना शौचासाठी उघड्यावरती जावे लागत असल्यामुळे अडचण होती. म्हणून गावातील बाळासाहेब राधाकिसन शेळके या अल्पभूधारक शेतकऱ्याने गावातील प्रत्येक घरी स्वखर्चातून शौचालय उभारण्याचं ठरवलं. मात्र एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न मनात पडला. पण म्हणतात ना, शेतकऱ्यांनी एकदा ठरवलं तर ते शेवट करणारच. आणि बाबासाहेब शेळके यांनी आपल्या 3 एकर शेतीपैकी 1.5 एकर शेती गावासाठी विकली आणि त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी गावात 205 शौचालयांचे बांधकाम केले आणि गाव हगणदारी मुक्त केलं. तर पाहूयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांचा हा खास रिपोर्ट. माझी स्वतःची 3 एकर जमिनीपैकी 1.5 एकर जमीन विक्री करून 186 स्वच्छतागृह बांधून दिली व त्यानंतर महिंद्रा फायनान्सचे 1 लाख रुपये कर्ज काढून कुटा फायनान्सचे 50,000 रुपये कर्ज काढून व माझी पत्नी सविता शेळके हिच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र गहाण ठेवून असे एकूण 205 स्वच्छतागृह मी बांधून दिले व तसेच गावात पाणी पुरवठ्याची अडचण असल्यामुळे 1 एकर जमीन विकून आम्हाला संडास बांधून दिले, संडास बाथरूम बांधून दिले की याने बाहेर जाऊ नये, उघड्यावर संडास करू नये, याला दंड बसन म्हणून सारी सोय केलेली आमची अवस्था. जालना जिल्ह्यातील डोमेगाव येथील एका शेतकऱ्यांनी आपली स्वतःची शेती विकून गावासाठी शौचालय उभारले आहे. या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बाबासाहेब शेळके असे या शेतकऱ्यांचं नाव. या शेतकऱ्यांनी आपली स्वतःची 1.5 एकर शेती विकून त्यासाठी गावात शौचालय उभारले आहे. त्या येणाऱ्या जमिनीचा पैसा हा त्यांनी गावावरती खर्च केला आहे. खरं तर एकीकडे पाहिलं तर शौचालय हे महत्त्वपूर्ण आहे, परंतु गाव याचा विचार करत नसल्याचे अनेक ठिकाणी आपण पाहत आहे. परंतु समाजामध्ये अनेक नागरिक असे आहे की ते स्वतःचा विचार न करता गावाचा विचार करताना याचा प्रत्यय आपल्याला डोमेगावमध्ये पाहावयास मिळाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय चिडे, जालना, औरंगाबाद.